राज्यातील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटण्याचं नाव घेत नाहीये। तर सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं जे लक्ष आहे ते लागलेलं आहे। या मतदारसंघातून नेमका उमेदवार कोण हा जो प्रश्न आहे तो अद्यापपर्यंत अनुत्तरित आहे। मात्र भाजप असेल किंवा शिवसेना असेल, शिंदे गटांची शिवसेना असेल, मात्र हे एकमेकांच्या जरी आरोप प्रत्यारोप करत नसले तरी मात्र यांनी दावा जो आहे तो केलेला पाहायला मिळतोय। तर सिंधुदुर्गमधून केंद्रीय मंत्री नारायणराव राणे जे आहेत त्यांचा एक प्रामुख्याने जे नाव आहे ते चर्चेत आहे। तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर रत्नागिरीमधून किरण सामंत यांचं नाव देखील चर्चेत आहे। उदय सामंत, केंद्रीय उद्योग मंत्री उदय सामंत यांचे ते बंधू आहेत आणि त्यांच्या नावाची चर्चा जी आहे ती आजवर आपल्याला पाहायला मिळते आहे। मात्र एकूणच कोण दोन्ही पक्षाचे नेते जे आहेत, पदाधिकारी जे आहेत, ते आपल्या पक्षाच्या नेत्यांवर जो दावा आहे तो करताना पाहायला मिळतात। तर दुसरीकडे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे भाजपचं कार्यालय आहे, या भाजपच्या कार्यालयात जोरदार जे मंडपची तयारी जी आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे जर पाहिलं तर या ठिकाणी आज सकाळपासूनच अगदी या भाजपचे कार्यालय मुख्य बस स्टँडचं आवार आहे, या आवारामध्येच आवाराच्या बरोबर यापूर्वी हे नारायणराव राणे यांचं संपर्क कार्यालय होतं। मात्र याच संपर्क कार्यालयाच्या बाहेर हा जो मंडपचं काम जे आहे ते आपल्याला सुरू असलेलं पाहायला मिळतं आहे। तर दुसरीकडे काल जर आपण पाहिलं तर जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते रत्नागिरीमध्ये पाहायला मिळालं। किरण सामंत यांच्याकडून हे शक्ती प्रदर्शन जे होतं ते पाहायला मिळालं। एकूणच जर संपूर्ण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा विचार केला तर रत्नागिरीमध्ये जे जो लवाजवा गोळा करण्यात शिवसेनेच्या नेत्यांना यश मिळालं होतं त्याचप्रमाणे जर सिंधुदुर्गात जर पाहिलं तर भाजप असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी असेल यांची एकत्रित बैठक जी आहे ती सिंधुदुर्गात आपल्याला पाहायला मिळाली। त्यापूर्वी ही सभा मेळावा होण्यापूर्वी एक भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला, कोर कमिटीची बैठक झाली। मात्र याच्यामध्ये नाव जे होतं ते अद्यापपर्यंत गुलदस्त्यात ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी राणे उमेदवार असतील की सामंत असतील की अन्य कोण असतील याबद्दल मात्र अद्यापही प्रश्नचिन्ह जे आहे ते पाहायलाच मिळते। मात्र एकूणच कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या नेमक्या काय आहेत जर आपण पाहिलं तरी या ठिकाणी महिला कार्यकर्त्या देखील आहेत आपल्यासोबत। काय सांगाल, राणेंना जर तिकीट मिळालं तर तुम्ही कशा पद्धतीचं एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी बघताय? राणेसाहेबांना तिकीट मिळालं पाहिजे ही आमची भावना आहे, कारण राणेसाहेबांनी गेल्या 1990 पासून या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेलं होतं आणि ते प्रतिनिधित्व करताना त्यांनी संपूर्ण जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला। म्हणजे या ठिकाणी इंग्लिश मिडियम स्कूल नव्हतं, तर इंग्लिश मिडियम स्कूल आणलं, इंजिनिअरिंग स्कूल आणलं, मेडिकल कॉलेज आणलं, ह्या सगळ्या गोष्टी सुरू करत असताना फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेचा विकास करणं एवढं एकच ध्येय राणेसाहेबांचं होतं। मला मी आता गेली 15 वर्ष राणेसाहेबांबरोबर आहे। विमानतळावरनं राणेसाहेब गोव्याचे जेव्हा उतरतात आणि सिंधुदुर्गाचं बांद्यातून सुरुवात करतात सिंधुदुर्गात यायला, तेव्हा गाडीच्या काचा खाली करतात, ते याच्याचसाठी की त्यांचं जे सिंधुदुर्ग जिल्ह्यावर प्रेम आहे तो संपूर्ण जिल्हा न्याहाळत ते येत असतात आणि त्यांच्या डोक्यात चालू असतं की माझ्या जनतेसाठी, माझ्या सिंधुदुर्गातल्या लोकांसाठी मी अजून काय करू शकतो। ह्या सगळे जे व्हिजन घेऊन चालत असताना त्यांनी आतापर्यंत जी मंत्रीपदं किंवा केंद्रीय मंत्री ते उपभोगत असताना फक्त जनतेचा विकास एवढ्याच गोष्टी त्यांनी लक्षात ठेवलेल्या आहेत आणि म्हणून ह्या आत्तासुद्धा खासदारकीसाठी ह्या संपूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्गचा मतदार उमेदवार म्हणून राणेसाहेबांचा पहिला हक्क अधिकार राहील असं मला वाटतं। या ठिकाणी महिला भवन सारखे उद्योग महिलांसाठी या ठिकाणी महिला भवन बांधण्यात आलं, त्याचप्रमाणे सिंधुदुर्गात महिलांसाठी या ठिकाणी बचत गटांच्या माध्यमातून मोठ्या संख्येने महिला सक्षमीकरणाचं काम जे आहे ते राणेसाहेबांकडे करण्यात आलं, त्याचप्रमाणे त्यांच्या सौभाग्यवती नीलमताई राणे यांच्याकडून देखील हे काम करण्यात आलं। मात्र जर दुसरीकडे बघितलं तर रत्नागिरीतल्या महिलांसाठी आपण एक कोणतं आव्हान कराल की जेणेकरून या रत्नागिरीचा कल देखील राणेसाहेबांच्या पाठीशी असेल असं आपल्याला वाटतं? मला खूप आश्चर्य वाटतं, कारण रत्नागिरी जिल्हा हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यापेक्षा तो उजवा समजला जात होता, परंतु आम्ही जेव्हा रत्नागिरीच्या काही ग्रामीण भागांमध्ये जेव्हा फिरलो, गेल्या दिवाळीपासूनच आम्ही ह्या लोकसभेची प्रचारासाठी सुरुवात केलेली होती आणि दिवाळीच्या दरम्यान ह्या गेले 2-3 महिने फिरताना आम्हाला एवढं लक्षात आलं की अजून रत्नागिरी सारख्या जिल्ह्यामध्ये खूप ग्रामीण भागात लोकांना, महिलांना माहीतच नाही आहेत काय योजना आहेत, विकास कशा पद्धतीचा असतो,
आम्ही जेव्हा त्यांना सांगतो की सिंधुदुर्गामध्ये अशा पद्धतीचा विकास आम्ही साधलेला आहे राणेसाहेबांच्या माध्यमातून, एमएसएमईच्या माध्यमातून, महिलांसाठी बचत गटांच्या माध्यमातून वेगवेगळे उद्योग, छोटे मोठे उद्योग का असेना पण ते महिलांपर्यंत पोहोचवण्याचा, आमच्या प्रत्येक महिलेला ग्रामीण भागात जा सिंधुदुर्गातल्या तिथे प्रत्येक महिलेला माहिती आहे बचत गटाच्या माध्यमातून कोणत्या योजना भारत सरकारच्या आलेल्या आहेत हे सगळं माहिती आहे. परंतु हेच तुम्ही रत्नागिरीच्या महिलांपर्यंत जा, ग्रामीण भागातल्या जा, त्यांना कोणालाही माहीत नाही आहे आपल्यासाठी कोणत्या योजना आहेत. काही भागांमध्ये तर रस्ते नाही आहेत, काही भागांमध्ये वीज पोचलेली नाही आहे, काही भागांमध्ये पाणीसुद्धा रत्नागिरीत नाही आहे. मग तुम्ही इतके दिवस जर रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करता तर मग ह्या गोष्टी लोकांपर्यंत का पोचल्या नाहीत, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि राणेसाहेबांनी त्या पोचवलेल्या आहेत. जर आपण पाहिलं तर आता आपण ज्या पद्धतीत भाजपला तिकीट मिळाल्यानंतरच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत, किंवा भाजपला युतीचं जर तिकीट ठरलं आणि जर समजा हे सेनेकडे गेलं किंवा सेना दावा करते, भाजप दावा करते, तर दोन्हीकडे की कोणाकडे गेलं, तर आपण एक पदाधिकारी म्हणून कशा पद्धतीचं काम कराल? आम्ही जे पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे काम करणार, त्यात काही शंका येत नाही. परंतु आम्ही अजूनही खूप आग्रही आहोत की राणेसाहेबांनाच मिळालं पाहिजे, कारण राणेसाहेब जे विकास साध्य करू शकतात. आता तुम्ही बघितलात तर गेली 6 वर्ष राणेसाहेबांकडे केंद्रीय मंत्री म्हणून पाहिलं गेलं, राणेसाहेबांनी प्रत्येक राज्यात विकास करायचा प्रयत्न केलेला आहे, प्रत्येक राज्याचा दौरा केलेला आहे. ह्या सगळ्याच्या माध्यमातून आपल्याला एवढं लक्षात येतं की राणेसाहेबांची क्षमता आहे, त्यांची बौद्धिक विकास करण्याची क्षमता आहे, शारीरिक विकास करण्याची क्षमता आहे, सगळ्या बाजूंनी ते ह्या पदासाठी योग्य आहेत. तर निश्चितच जर आपण पाहिलं तर या महिला पदाधिकाऱ्यांच्या भावना आहेत. मात्र जर आपण पाहिलं तर 2 दिवसापूर्वी आपण कुडाळच्या मेळाव्याचा देखील आढावा घेतला होता, त्या ठिकाणी जर पाहिलं तर महिला त्याचप्रमाणे जे युवा कार्यकर्ते जे होते ते देखील मोठ्या प्रमाणे उत्साहित होते. आणि जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जो उमेदवार असेल त्याला निश्चितच युतीच्या तिकिटावर जो उमेदवार आमच्याकडे देतील त्याला आम्ही निश्चितच निवडून देऊ असा एक मानस जो आहे तो इथल्या भाजप पदाधिकाऱ्यांकडून पाहायला मिळतो. दुसरीकडे शिवसेनेचे पदाधिकारी जे आहेत ते देखील या मतदारसंघावर दावा करतायत. मात्र त्यांचेच या ठिकाणचे मंत्री, शालेय शिक्षण मंत्री यांनी देखील नारायण राणे यांना एक संधी आहे आणि ही संधी मिळावी अशी देखील एक चर्चा जी आशा जी आहे ती व्यक्त केली होती. आपण देखील याचा पाठपुरावा करणार असं देखील म्हटलं होतं. तर दुसरीकडे याच शिंदे गटाच्या सिंधुदुर्गमधील जे पदाधिकारी आहेत यांनी मात्र त्याबाबत काहीसं एक नाराजीचा सूर जो होता तो उमटताना त्यांच्याकडून पाहायला मिळाला. त्यांचं म्हणणं असं होतं की जर आमच्या पक्षाच्या नेतृत्वाला हे जर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे तर आमच्या शिवसेनेलाच हे तिकीट मिळावं असा देखील पदाधिकाऱ्यांचा अट्टास होता. मात्र कुठेतरी त्या दिवशीची कुडाळची जी सभा झाली, कुडाळचा मेळावा झाला, सर्वपक्षीय मेळावा झाला, या मेळाव्यामध्ये मात्र या सर्व ज्या आशा अपेक्षा होत्या या सगळ्यांच्या एकत्र करण्याचं काम केंद्रीय मंत्री नारायणराव राणे असतील, त्याचप्रमाणे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण असतील, त्याचप्रमाणे या बैठकीला उपस्थित असणारे दीपक केसरकर असतील, यांनी देखील जो एक जो सूर होता तो एक सूर आपल्याला पाहायला मिळाला. तर दुसरीकडे या बैठकीला अनुपस्थित असणारे उदय सामंत मात्र काल रत्नागिरीच्या मेळाव्यामध्ये उपस्थित राहिले. हा एक जो भाग होता तो देखील म्हणजे त्याबाबतचा प्रश्न जो होता तो मात्र अनुत्तरितच राहिला. उदय सामंत यांनी नारायण राणे यांची कुडाळमध्ये देखील भेट घेतली. मात्र दुसरीकडे ते आपल्या बंधूंचा जो मेळावा होता त्या मेळाव्याला ते उपस्थित राहिले. या मेळाव्यामध्ये त्यांचं नेमकं काय ठरलं, नेमकं त्यांच्याकडे कोणती आश्वासनं दिली गेलीत आणि उदय सामंत किंवा त्यांचे बंधू आज कुठच्या आश्वासनावर आपला जो दावा आहे तो करतायत हे देखील पाहणं आगामी काळात आपल्याला पाहावं लागेल. पुढील काही दिवसात किंवा काही तासातही असेल या तिकिटाबाबतचा जो पेच आहे तो निघडेल असं वाटतंय. मात्र दुसरीकडे याबाबत जर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा जो तिढा जो आहे तो जर सुटत नसला तर दुसरीकडे आघाडीच्या उमेदवार विनायक राऊत जे आहेत यांना मात्र पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर आतापर्यंत त्यांचे 2 ज्या प्रचार फेऱ्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत. गावागावामध्ये जाऊन काळा बैठका घेऊन ते आपला पक्ष बळकटी करण्याचं काम जे आहे ते देखील करतायत. मात्र आरोप प्रत्यारोप जे आहेत ते होतच असतात आणि हे होतच राहतील. मात्र आगामी काळात निवडणुकीच्या रिंगणात कोण उभं राहतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सित्राज परबसह विशाल रेवडेकर, News18 लोकमत, सिंधुदुर्ग. राज्यातील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटण्याचं नाव घेत नाही आहे. तर सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं जे लक्ष आहे ते लागलेलं आहे. या मतदारसंघातून नेमका उमेदवार कोण हा जो प्रश्न आहे तो अद्यापपर्यंत अनुत्तरित आहे. मात्र भाजप असेल किंवा शिवसेना असेल, शिंदे गटांची शिवसेना असेल, मात्र हे एकमेकांच्या जरी आरोप प्रत्यारोप करत नसले तरी मात्र यांनी दावा जो आहे तो केलेला पाहायला मिळतो आहे. तर सिंधुदुर्गमधून केंद्रीय मंत्री नारायणराव राणे जे आहेत त्यांचा एक प्रामुख्य
प्रामुख्याने जे नाव आहे ते चर्चेत आहे. तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर रत्नागिरीमधून किरण सामंत यांचं नाव देखील चर्चेत आहे. उदय सामंत केंद्रीय उद्योग मंत्री उदय सामंत यांचे ते बंधू आहेत आणि त्यांच्या नावाची चर्चा जी आहे ती आजवर आपल्याला पाहायला मिळते. मात्र एकूणच कोण दोन्ही पक्षाचे नेते जे आहेत पदाधिकारी जे आहेत ते आपल्या पक्षाच्या नेत्यांवर जो दावा आहे तो करताना पाहायला मिळतात. तर दुसरीकडे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे भाजपचं कार्यालय आहे या भाजपच्या कार्यालयात जोरदार जे मंडपची तयारी जी आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळते. तर दुसरीकडे जर पाहिलं तर या ठिकाणी आज सकाळपासूनच अगदी हे भाजपचे कार्यालय मुख्य बस स्टँडचं आवार आहे. या आवारामध्येच आवाराच्या बरोबर यापूर्वी हे नारायणराव राणे यांचं संपर्क कार्यालय होतं. मात्र याच संपर्क कार्यालयाच्या बाहेर हा जो मंडपचं काम जे आहे ते आपल्याला सुरू असलेलं पाहायला मिळतं आहे. तर दुसरीकडे काल जर आपण पाहिलं तर जोरदार शक्तीप्रदर्शन जे आहे ते रत्नागिरीमध्ये पाहायला मिळालं. किरण सामंत यांच्याकडून हे शक्तीप्रदर्शन का जे होतं ते पाहायला मिळालं. एकूणच जर संपूर्ण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा विचार केला तर रत्नागिरीमध्ये जे जो लवाजवा गोळा करण्यात शिवसेनेच्या नेत्यांना यश मिळालं होतं त्याचप्रमाणे जर सिंधुदुर्गात जर पाहिलं तर भाजप असेल शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी असेल यांची एकत्रित बैठक जी आहे ती सिंधुदुर्गात आपल्याला पाहायला मिळाली. त्यापूर्वी ही सभा मेळावा होण्यापूर्वी एक भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला, कोर कमिटीची बैठक झाली. मात्र याच्यामध्ये नाव जे होतं ते अद्यापपर्यंत गुलदस्त्यात ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी राणे उमेदवार असतील की सामंत असतील की अन्य कोण असतील याबद्दल मात्र अद्यापही प्रश्नचिन्ह जे आहे ते पाहायलाच मिळते. मात्र एकूणच कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या नेमक्या काय आहेत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी महिला कार्यकर्त्या देखील आहेत आपल्यासोबत. काय सांगाल राणेंना जर तिकीट मिळालं तर तुम्ही कशा पद्धतीचं एक कार्यकर्ता म्हणून याकडे बघताय? राणेसाहेबांना तिकीट मिळालं पाहिजे ही आमची भावना आहे. कारण राणेसाहेबांनी गेल्या 1990 या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेलं होतं आणि ते प्रतिनिधित्व करताना त्यांनी संपूर्ण जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे या ठिकाणी इंग्लिश मिडियम स्कूल नव्हतं तर इंग्लिश मिडियम स्कूल आणलं, इंजिनिअरिंग स्कूल आणलं, मेडिकल कॉलेज आणलं. ह्या सगळ्या गोष्टी सुरू करत असताना फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेचा विकास करणं एवढं एकच ध्येय राणेसाहेबांचं होतं. मला मी आता गेली 15 राणेसाहेबांबरोबर आहे. विमानतळावरनं राणेसाहेब गोव्याचे जेव्हा उतरतात आणि सिंधुदुर्गाचं बांद्यातून सुरुवात करतात सिंधुदुर्गात यायला तेव्हा गाडीच्या काचा खाली करतात, ते याच्याचसाठी की त्यांचं जे सिंधुदुर्ग जिल्ह्यावर प्रेम आहे तो संपूर्ण जिल्हा न्याहाळत ते येत असतात आणि त्यांच्या डोक्यात चालू असतं की माझ्या जनतेसाठी माझ्या सिंधुदुर्गातल्या लोकांसाठी मी अजून काय करू शकतो. ह्या सगळे जे व्हिजन घेऊन चालत असताना त्यांनी आतापर्यंत जी मंत्रीपदं किंवा केंद्रीय मंत्री ते उपभोगत असताना फक्त जनतेचा विकास एवढ्याच गोष्टी त्यांनी लक्षात ठेवलेल्या आहेत आणि म्हणून ह्या आत्तासुद्धा खासदारकीसाठी ह्या संपूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्गचा मतदार उमेदवार म्हणून राणेसाहेबांचा पहिला अधिकार राहील असं मला वाटतं. या ठिकाणी महिला भवनसारखे उद्योग महिलांसाठी या ठिकाणी महिला भवन बांधण्यात आलं. त्याचप्रमाणे सिंधुदुर्गात महिलांसाठी या ठिकाणी बचत गटांच्या माध्यमातून मोठ्या संख्येने महिला सक्षमीकरणाचं काम जे आहे ते राणेसाहेबांकडे करण्यात आलं. त्याचप्रमाणे त्यांच्या सौभाग्यवती नीलमताई राणे यांच्याकडून देखील हे काम करण्यात आलं. मात्र जर दुसरीकडे बघितलं तर रत्नागिरीतल्या महिलांसाठी आपण एक कोणतं आव्हान कराल की जेणेकरून या रत्नागिरीचा कल देखील राणेसाहेबांच्या पाठीशी असेल असं आपल्याला वाटतं? मला खूप आश्चर्य वाटतं कारण रत्नागिरी जिल्हा हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यापेक्षा तो उजवा समजला जात होता. परंतु आम्ही जेव्हा रत्नागिरीच्या काही ग्रामीण भागांमध्ये जेव्हा फिरलो, गेल्या दिवाळीपासूनच आम्ही ह्या लोकसभेची प्रचारासाठी सुरुवात केलेली होती आणि